हॅलो, नमस्ते मुलांनो. आज आपण आपल्या मराठी पुस्तकातील 19 नंबरची कविता पाहणार आहोत. आगगाडी. कोणती पाहणार आहे? आगगाडी. आगगाडी पाहिले का रे तुम्ही? पाहिले असेल. आगगाडी म्हणजे काय? मराठीत आपण आगगाडी म्हणतो. इंग्लिशमध्ये काय म्हणतात रे त्याला? कोण सांगतंय? बरोबर, रेल्वे. काय म्हण ट्रेन. काय म्हणतात इंग्लिशमध्ये? ट्रेन. आणि मराठीमध्ये रेल्वे आणि आगगाडी असे रेल्वे पण म्हणतात आणि आगगाडी पण म्हणतात. मग आगगाडी, आपण आगगाडीमध्ये कधी बसलाय का रे? बसला असेल कधी? काहींनी बसले पण नसतील. बसल्यानंतर खूप मजा वाटते की नाही? ती कशी असते रे आगगाडी दिसायला? कोण सांगते? ट्रकसारखी असते का एसटीसारखी असते? आगगाडी कशी असते? डब्या डब्यांची असते ना. एक डबा, एका डब्यामध्ये माणसं बसतात, परत दुसऱ्या डब्यामध्ये पण ते भरलं की दुसऱ्या डब्यामध्ये बसतात. असे आगगाडी ही असते. मग आगगाडी ही कशी जाते रे? एका गाव प्रत्येक गावोगावी जात असते. जसे एसटी आपल्या प्रत्येक गावागावामध्ये जाते, तशी आगगाडी प्रत्येक गावागावामध्ये जात असते. मग ही कविता कुणी राईट केली रे? कुणी लिहिल्या? शंकर विटणकर यांनी ही कविता लिहिलेली आहे. त्यांनी खूप छान संदेश आपल्याला या कवितेतून दिलेला आहे आणि आगगाडी कशी जाते हे पण आपल्याला सांगितलेली आहे. बघूया आपण आता ही कविता वाचूया. मी म्हणून दाखवते तुम्हाला. बघा, आगगाडी ऐकावं म्हणा, म्हणजेच माझं तुम्ही ऐकायचं आणि तुम्ही सुद्धा ही कविता पाठ करायची आहे आणि म्हणायची सुद्धा आहे. म्हणते बघा मी. झुक 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 गा झुक झुक गाडी घरांची माळ, चालती फिरती अजब चाळ. झुक झुक गाडी घरांची माळ, चालती फिरती अजब चाळ. धावत जाते गावोगाव, हुंदडत फिरते गावनगाव. पाऊस वाऱ्याची नसे भीती, वाटेत वादळ असो किती. तिला न अडवी नदी पहाड, टाटा म्हणते जाळणजाळ. छंद म्हणा की उद्योग करा, छंद म्हणा की उद्योग करा. सर्वांना पोचवी घराघरा. बघा कविता छान आहे की नाही? आगगाडी पण आपल्याला दाखवलेली आहे. आगगाडी कशी आता ही फिरते? आता या प्रत्येक कवितेचे प्रत्येक चार चार लाईनींचे कविता ही आहे ना. एक एक कडवं आहे. त्या कडव्यांचा मी तुम्हाला भावार्थ समजून सांगणार आहे. बघा, झुक झुक गाडी घरांची माळ, चालती फिरती अजब चाळ. झुक झुक गाडी. झुक झुक म्हणजे गाडी कशी जाते ही आगगाडी? झुक 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 त्याचा आवाज येतो. बघा, जसं बैलगाडीचा आवाज येतो, तसा छोट्या गाड्यांचा आवाज येतो, तसा या आगगाडीचा ट्रेनचा सुद्धा आवाज येतो. मग कसा आवाज येतो? झुक 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 गाडी घरांची माळ, चालती फिरती अजब चाळ. चालती फिरती म्हणजे चालत असते की नाही ती गाडी? बसते का एका जागेवरती? नाही, चालत असते, फिरत असते. आणि अजब चाळ म्हणजे घरांसारखी तिची चाळी असतात. घरांची आपली कॉलनी किंवा चाळ असते. एक घर, त्याच्या शेजारी दुसरे घर. त्याचप्रमाणे या आगगाडीला सुद्धा डबे असतात, है ना? डबे, त्यालाच काय म्हटलेलं आहे रे? चाळ म्हटलेले आहे. म्हणजे डब्यांना डबे चिटकून असतात. चालती फिरती चालत असते, फिरत असते. घरं काय चालत नसतात. तसे आगगाडीचे डबे मात्र चालते फिरते आणि अजब चाळ असे म्हटलेली आहे. म्हणजेच झुकझुक गाडी घरांची माळ. घरांसारखी ही झुकझुक गाडीला डबे असतात. त्या घरांच्या माळेसारखे हे उपमा दिलेली आहे. झुकझुक गाडी घरांची माळ, चालती फिरती अजब चाळ. बघा ही अशी गाडी आहे. पुढचे कडवं बघूया आपण. धावत जाते गावोगाव, उंदडत फिरते गावनगाव. धावत जाते, धावत म्हणजे पळत जाते. आगगाडी कुठे थांबते का रे? कुठेही थांबत नाही, ती पळत जाते. आणि उंदडत फिरते गावनगाव. उंदडत म्हणजेच प्रत्येक गावागावी जाते आणि तिथं थांबत असते. पुढचं बघा. धावत जाते गावोगाव, उंदडत फिरते गावनगाव. पुढचं कडवं. पाऊस वाऱ्याची नसे भीती, वाटेत वादळ असो किती. बघा, पाऊस वाऱ्याची त्याला भीती नसते. किती पण पाऊस येते, गाडीमध्ये भीती असते का रे? आपण कुठल्याही गाडीमध्ये बसल्यानंतर किती पण बाहेर पाऊस पडू द्या, वारा येऊ द्या, काही भीती असते का? काही भीती नसते. तसंच या गाडीला सुद्धा बाहेर पाऊस असू दे, वारा असू दे, काहीच भीती नसते. आणि वाटेमध्ये वादळ म्हणजेच वारा किती पण येऊ दे, वादळ येऊ दे,
असो किती तरी सुद्धा या आगगाडीला भीती नसते, म्हणजेच काय पाऊस वाऱ्याची नसे भीती, वाटेत वादळ असो किती। नेक्स्ट, तिला ना आडवी नदी पहाड टाटा म्हणते झाडंजाड। बघा तिला ना आडवी, आगगाडी जात असताना तिला कोणी अडवत नाही, नदी येत नाही आडवी, पहाड येत नाही, डोंगर येत नाही, पहाड म्हणजेच डोंगर टेकडी, मध्ये काही येतं का रे, काही येत नाही। गाडी चालत असताना ती वरती उंचावरून त्या ट्रेन त्या रुळावरून गाडी जात असते, काही तिला अडवत नाही, नदी सुद्धा काही लागत नाही। आणि टाटा म्हणते झाडंजाड, टाटा म्हणते का रे झाड, नाही। जशी आगगाडी पुढे जाईल तशी झाडं सुद्धा आपल्याला पळाल्यासारखी दिसतात, आगगाडी सोबत पळत असतात, म्हणजेच काय तर टाटा, म्हणजेच जशी आगगाडी पुढे पुढे जाईल तशी झाडं सुद्धा पुढे पुढे जात असतात। ते झाडं तिथंच असतात, झाडे हलतात का रे जागेवरून, नाही, पण आगगाडी पुढे पुढे जात असते। म्हणून आपल्याला काय वाटते की झाड सुद्धा आपल्याबरोबर चालत आहे, म्हणजेच काय तिला न अडवी नदी पहाड टाटा म्हणते झाडंजाड। पुढचे बघा, छंद म्हणा की उद्योग करा सर्वांना पोचवी घराघरा। छंद, छंद म्हणजे आवड, आपल्याला पण एखाद्या गोष्टीची आवड असते, बघा टी व्ही पाहणे, मोबाईल पाहणे, अभ्यास करणे, हा छंद आहे, आपल्याला आवड असते। तसेच या आगगाडीला आवड म्हणा किंवा छंद म्हणा, त्याचा तो उद्योगच आहे, रोजच्या रोज त्याचा उद्योगच आहे। रोज माणसं गाडीमध्ये बसवायचे, डब्यामध्ये त्या बसवायचे आणि सर्वांना आपापल्या घरी पोचवायचा, त्याचा तो रोजचा ते उद्योग आहे। म्हणजेच काय म्हणतात कवी या ठिकाणी, छंद म्हणा की उद्योग करा सर्वांना तो घरी घरी पोचवत आहे। छंद म्हणा की उद्योग करा सर्वांना पोचवी घरा घरा, अशी आगगाडी शंकर विटणकर यांनी कविता लिहिलेली आहे। आता ही कविता तुम्ही काय करायचं रे, पाठ करायची आहे, चांगल्या तालासुरात पाठ करायची आहे, आणि ही कविता आपल्या मराठीच्या नोटबुकमध्ये राईट करायची आहे। आणि तुम्ही एखादी आगगाडी पाहिली असेल, कोणती पण पाहू द्या, किंवा या पुस्तकामधील आपल्या बुकमधील पिक्चर बघून आगगाडीचं चित्र काढायचे आहे आणि रंग द्यायचा आहे, रंगवायचे आहे। आता पुढचा लेसन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू, आता इथे थांबू, बाय।